बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी ठाकरे सिनेमाच्या स्क्रीनिंग दरम्यानच्या वादाची. मुंबईत ठाकरे सिनेमाचं स्क्रीनिंग सुरू होतं, मात्र पोहोचायला उशीर झाल्यानं सिनेमाचे दिग्दर्शक अभिजित पानसेंना जागा न मिळाल्यानं ते नाराज झाल्याची माहिती आहे. पानसेंनी स्क्रीनिंगमधून काढता पाय घेतल्याचंही कळतंय त्यामुळे पानसेंची नाराजी जाहीर झालेली आहे. दरम्यान यावेळी पानसे आणि निर्माते संजय राऊत यांच्यात शाब्दिक चकमक उडाल्याची ही माहिती कानावर येते. मुंबई ठाकरे सिनेमाच्या स्क्रीनिंग दरम्यान हे नाराजीचे सोर उमटताना दिसत आहे. नेमकं काय घडलं या सगळ्या सिनेमाच्या स्क्रीनिंगच्या आधी, ज्या आणि ज्यावेळी पानसेना आतमध्ये प्रवेश मिळाला नाही, आपण ह्या दृश्यांमधून बघूयात. अभिजित पानसे आणि संजय राऊत यांच्या चर्चा दिसत आहे. उशीर आल्यानं पानसे यांच्या कुटुंबियांना जागा मिळाली नाही. आणि मग कुटुंबियांसह अभिजित पानसे थिएटरमधून रवाना झाले. आपण पुन्हा एकदा बघतोय, अभिजित पानसे आणि संजय राऊत यांच्या चर्चा झाली आणि जेवढा संदर्भ कानावर येते त्यानुसार उशिरा आल्यानं पानसे यांच्या कुटुंबियांना जागा मिळाली नाही. रिझर्व सीट सुद्धा ऐनवेळी भरण्यात आल्यामुळे ही जागा दिली गेली नाही आणि मग त्यानंतर संतापून जात मी जातो असं म्हणत अभिजित पानसे तिथून निघून गेलेत. वैभव परब आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत फोनद्वारे. वैभव, या बाबतीत संजय राऊत किंवा पानसेंकडनं काही प्रतिक्रिया कळू शकली आहे का? नाही, अद्याप या बातमीवर कोणीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाहीये किंवा किंबहुना देण्याचं टाळण्यात येत आहे वारंवार. परंतु एक गोष्ट आपल्याला बघायला येईल की संपूर्ण महाराष्ट्राचं ज्या सिनेमाकडे लक्ष लागून राहिलेलं आहे ठाकरे सिनेमा, या ठाकरे सिनेमामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याच्या प्रीमियरला जातात, दुसरीकडे मनसेचे दिग्दर्शक अभिजित पानसे हे जोडले जातात. त्यामुळे आगामी काळात ही राजकारणाची पलीकडे जाऊन पाहणारा हा सिनेमा आहे. परंतु या सिनेमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक मान अपमानाचं नाट्य आहे ते मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालं आणि जागेवरून एक जे नाट्य रंगलेलं पाहायला मिळालं अभिजित पानसे यांच्यासोबत शिल्लक नसतात, कुठेतरी अभिजित पानसे यांचा अपमान झाल्याची भावना आहे. ठीक आहे वैभव, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. या निमित्तानं एक वेगळा चित्रपटाच्या मागचा वेगळा सीन तयार झाल्याचं चित्र या निमित्तानं पाहायला मिळालं. अधिक माहिती येईपर्यंत तुर्तास धन्यवाद वैभव तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.